अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उमेदवार देत भारतीय कम्युनिस्ट पार्टी निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याने उपनगरात पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा सेक्रेटरी सुभाष लांडे उज्ज्वला वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष देखील या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे करण्यासाठी तयारी करत आहेत. उपनगरात कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असल्याने या भागातील नागरिकांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून प्रेमदान चौकात पार्टी ऑफिस उघडून न्याय देण्याचे काम पार्टी करणार असल्याचे सुभाष लांडे यांनी सांगितले. तर महानगरपालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार टक्केवारीचा नाश करण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे उज्ज्वला वाकळे यांनी यावेळी सांगितले. कम्युनिस्ट पार्टीच लोकांना न्याय मिळवून देऊ शकते म्हणून लोकांनी पार्टीच्या उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवले पाहिजे असे मत नगर तालुका अध्यक्ष गेरंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले. ऑफिस आजपासून सुरू झालेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या म्हणून ऑफिस सुरू केलेलं नाही, तर जे आपण उपनगर जे वाढलेलं आहे आणि ते आता सांगितलं की महानगरपालिकेचं 60% टॅक्स हा सावडी भागातून दिला जातो, परंतु इथं जे राजकीय पक्ष काम करतात ते असं काम करतात की नागरिकांनी भरलेले टॅक्सचे पैसे फक्त विकास काम चालवायचं आणि लुटायचे मोहीम सुरू केलेले आहे. परंतु या सर्व वाईट गोष्टींवरती येत फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि माणसंच महानगरपालिकेत घेऊ शकतात हा इथल्या शहरातील नागरिकांनाही विश्वास आहे. म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शहरामध्ये या निवडणुकीत काही उमेदवार उभे करायचं ठरवलेलं आहे. त्यातील एक उमेदवार जाहीर केलेत आज आणि येत्या 2-3 दिवसामध्ये इतर उमेदवारांचे जाहीर करणार आहोत. अहमदनगर शहरातील सर्व जनतेला भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही अपील करतोय असं की आपण गेले 15-20 वर्ष सर्व सत्ताधाऱ्यांची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. म्हणजे शासनाचा येणारा निधी नागरिकांनी भरलेले टॅक्सचे पैसे हे कशा प्रकारे लुटले जातात, अक्षरशः लुटले जातात. कोट्यवधी रुपयांचे उदाहरण घेतलं जाते निवडणुकीत फक्त या पैशाचा. परंतु या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना ज्यांचं चिन्ह विळा आणि कनिष आहे तर शहरातील नागरिकांनी या उमेदवारांना साथ द्यावी. यासाठी आम्ही सर्वजण येत्या काळात रस्त्यावर उतरणार आहोत, नागरिकांच्या घराघरामध्ये जाऊन प्रचार करणार आहोत की तुम्ही जे लाईटचे पैसे घ्या, पाण्याचे पैसे आणि घरबत्ती भरता याचा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे या पैशाचं काय होतं. भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका आणि हे जे लोकांचे कचरा पाणी प्रायमरी जे गरजा आहेत त्या मिळवून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उमेदवार मी लढवत आहे. रस्त्यांनी जर आपण बाहेर जर पडलो ना तर इतकी घाण आणि कचरा प्लॅस्टिक सगळं सगळीकडे प्लॅस्टिक पसरलेलं असतं. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, पाण्या रस्त्यांचे कामं झालेले नाही आहेत. लोकांना रस्ता नाही व्यवस्थित, घरामध्ये पावसाच्या दिवसात सगळं पाणी गटारीचं येतं, आळ्या येतात. हे सगळ्या ज्या असुविधा आहेत त्या असुविधा दूर करण्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करू. भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करूच. म्हणजे आता जे लोक आता सध्याच्या ज्या निवडणुका होत आहेत ना, हे आता सध्याच्याच नाही तर बऱ्याच ज्या इथून मागच्या पण झालेल्या आहेत. आता जास्त प्रमाण वाढलेले भ्रष्टाचार, म्हणजे त्यासुद्धा पैसे देऊन उमेदवार विकत घेतले जातात आणि जे वोटिंग करणारे आहेत ना ते पण विकत घेतलेले जातात. न्यूज रिपोर्टर रोहित वाळके, शिवनेर प्राईम, अहमदनगर. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.